तर जगामध्ये दृश्य कला ही एकच ग्लोबल लँग्वेज आहे की त्याच्यासाठी मन तयार असावं लागतं, आस्वादक आणि रसिक्त असावे लागते. त्याच्यासाठी अ आ इ किंवा बाराखडे अल्फाबेट शिकावे लागत नाही. असं असून सुद्धा आपल्याकडचा सर्वसामान्य व्यक्ती असून अगदी अत्युच्च पदावर बसलेली व्यक्ती सुद्धा अनेक वेळा सहज बोलून जाते की मला चित्रकलेचं फारसं काही कळत नाही, माफी असं वाईट याच गोष्टीचं वाटतं की हे वाक्य मी नेहमी आपल्याकडेच ऐकलेलं आहे. म्हणजे मी जास्त जास्त फिरलो नाही, पण माझी पृथ्वी प्रदक्षिण झाली आहे, अन्य ठिकाणी मला हे वाक्य ऐकायला मिळत नाही. आपल्या देशामध्ये हजारो वर्षापासूनच्या संस्कृतीची अनेक उदाहरण चित्र शिल्प स्वरूपात उपस्थित असताना सुद्धा सकाळी उठल्यापासून किंवा जन्मल्यापासून ते शेवटपर्यंत जे जे काही सोहळे होतात त्यामध्ये सर्व कलांचा कलांचा समावेश असून सुद्धा आपण हे सहज वाक्य कसं काय उच्चारतो, याचं कारणच असं आहे की आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कलेला तेवढं महत्वाचं स्थान देत नाही. सर्वच गोष्टींकडे आपण युटिलिटी किंवा उपयोगिता या दृष्टीनेच पाहतो, परंतु लक्षात घ्या की घरामध्ये चित्र लावण्यासाठी किंवा शिल्प लावण्यासाठी प्रत्येक वेळी श्रीमंतीची आवश्यकता नसते, कारण ज्याला दोन वेळची भाकर सुद्धा मिळवण्याची भ्रांत आहे अशा वनवासी माणसांच्या भिंतीवर सुद्धा चित्र असतात आणि अर्धा पोटी किंवा उपाशी सुद्धा ते रात्री एकत्र नाचतात नृत्य करतात. असं जीवनामध्ये कलेचं स्थान समरसतेने जर झालं तर आपण प्रत्येक जण सुखी समाधानी आनंदी राहू शकतो. कला ही केवळ मंदिराभोवतीच असते, केवळ श्रीमंतांसाठीच असू नये, ती सर्वसामान्यांच्या घरांच्या भिंतीवर सुद्धा जावी या हेतूने राजा रविवर्मा यांनी जी काही चित्र निर्मिती केली ती केवळ प्रासादामध्ये मानवांमध्ये किंवा श्रीमंतांच्या घरी न राहता सर्वांच्या घरी जावीत या दृष्टिकोनातून त्या चित्रांच्या लिथो प्रिंट्स करून घरावर त्यांची चित्र पोहोचली. हा एक महान उद्देश त्या व्यक्तीने केला. मध्ये एक रंगरसिय नावाचा चित्रपट आला होता, मला तो फारसा आवडला नाही, पण त्यातली एक गोष्ट मला आवडली की जो वंचित समाज आहे तो रविवर्मांच्याकडे येऊन म्हणतो की आतापर्यंत मंदिरामध्ये आमचं आराध्य दैवत कधी बघायला मिळालं आहे, परंतु तुमच्यामुळे ते आमच्या घरातल्या भिंतीवर आणि देवघरात ही फार मोठी कॉन्ट्रिब्युशन आहे. रविवर्मा हा चित्रकार होता की नव्हता, त्याला चित्रकार म्हणूच नाही वगैरे वगैरे म्हणणारे आणि वाद घालणारे अनेक असतात, परंतु त्या माणसाने दिलेलं जे योगदान आहे ते योगदान कलाक्षेत्रामध्ये यापूर्वी कोणीही देऊ शकलं नव्हतं. एवढी मोठी अचीवमेंट कलाक्षेत्रामध्ये रविवर्मांनी दाखवून दिले होते. राजा रविवर्मा हे एकच चित्रकार होते की ज्यांना म्हैसूरच्या उदयनराजाने केलेल्या कामांबद्दल आपल्या ताफ्यातले 12 हत्ती जे असतात त्यातले 2 हत्ती दिले, अनेक मेडल्स अनेक सन्मान चित्रकाराचे होतात तसा त्यांचाही झाला होता. एकदेशी 2 सर्वोच्च बहुमान ब्रिटिशांकडून मिळायचा त्यावेळी तोही त्यांना मिळाला होता, परंतु बहुमान हत्ती देऊन झालेला हा एकमेव कलाकार माझ्या तरी बडोद्याच्या राजांसाठी केलेल्या चित्रांना मानधन्य म्हणून मिळालं होतं त्यावेळी 50,000 रुपये त्याला मिळाले होते. आज त्याची मर्यादा बरोबर वाचायला मिळाले की आज त्याची 13 कोटीपर्यंत किंमत झाली. म्हणजे अशा प्रकारे कलावंताचं जे काही काम आहे, परंतु ज्यावेळी इलेक्ट्रिसिटी
ती नव्हती. कुठलाही चित्रकार तैल रंग कसे रंगवायचे हे सांगायला तयार नव्हता. राजाचा प्रत्यक्ष पोर्ट्रेट करणारा कलावंत त्याला राजा विनंती करतात की आमचा हा चित्रकार तरुण आहे, त्याला तुम्ही काम करताना बघू द्या. परवानगी दिली नाही. एवढंच नव्हे तर तो लांब उभं राहून पाहिजे त्यालाही परवानगी दिली नाही. अशा अवस्थेमध्ये त्याच कलाकाराचा एक मदतगार रात्री 12 नंतर तैलरंग कसे वापरावे हे शिकवण्यासाठी रविवर्मांकडे यायचा. मला सांगा, इलेक्ट्रिसिटी नसताना मशालीच्या उजेडात किंवा समयाच्या उजेडात तैलरंग ते कसे शिकले असतील याची आपण कल्पना करू. हा जो ध्यास आहे तो फार महत्वाचा. त्यामुळे स्वामी विवेकानंद ज्यावेळी अमेरिकेला गेले होते त्यावेळी त्या प्रदर्शनामध्ये जी काही चित्र होती त्यातलं उच्च स्थान प्राइज हे रवी वर्मांच्या चित्राला मिळालेलं होतं. आपल्याकडे जी काही मंदिर आहेत, आपल्याकडे जी काही महाल आहेत, जी काही लोकचित्र आहेत, ही कुठल्याही एका चित्रकाराने किंवा एका शिल्पकाराने केलेली नाही. अनेकांनी एकत्र येऊन अनेक पिढ्यांपर्यंत काम करतात. हे एकत्र काम करण्याचं जे आपलं बळ होतं, जी संस्कृती होती, ती आज दिसत नाही. आज खूप मोठे चित्रकार आहेत, परंतु दोन चित्रकार एका कॅनव्हासवर कसं आहे, एका रूममध्ये सुद्धा काम करायला आजोबा नाही. म्हणजे आपण काय कमावणार आणि काय कमावणार याचा आपण विचार करू शकतो. ज्यावेळी कोणीही काहीही शिकवत नाही म्हटल्यानंतर कर्नाटकातल्या वृद्धिस्थानाच्या जवळ एका मंदिरामध्ये ते जवळजवळ 25-40 दिवस आराधना करतात. त्यापैकी तूच मला शिकवू शकते आणि मग तिथून रिटर्न घेत असताना त्याला दोन पोर्ट्रेटचे काम मिळतात. हा आपल्याकडचा इतिहास. संस्कृतमध्ये स्वतः खूप विद्वान होते, रचना सुद्धा केली. अशा व्यक्तीच्या जीवनामधून शिकण्यासारखं खूप काही असतं, ते फार महत्वाचं. आपल्या उपलब्ध असलेल्या संपत्ती म्हणून ज्यावेळी एखादा कलाकार सार्वजनिक बांधिलकीच्या माध्यमामधून चित्रपटामध्ये काम करत असं दादा पंडितांना मदत करणारे राजा रवी वर्मा. त्यामुळे राजा रविवर्मा यांची केवळ चित्रच नव्हे तर राजा रविवर्मा यांचं जीवन सुद्धा पाहण्यासारखं, वाचण्यासारखं, समजून घेण्यासारखं आणि अंगी बाळगण्यासारखं हे फार महत्वाचं. आणि म्हणून अशा कलाकारांचा सुद्धा जन्मदिवस, अशा कलाकारांचा सुद्धा स्मृतिदिवस हा साजरा करायचा. आज आपण जे काही चित्र पाहतो ही सगळी केवळ लिथो प्रिंट्स आहेत. ही जी काही लिथो प्रिंट्स आहेत ती पहिल्यांदा त्यांनी तैलरंगात केली नाही. ज्यावेळी जेट ट्यूब नव्हतं, इंजिन गाडी थोडेफार प्रमाणात असेल, परंतु केवळ हत्ती घोडे आणि बग्गीमधून किंवा त्याच्यातून प्रवास करत सबंध भारत तर या कलाकारांनी जेवढा प्रवास केला आणि जेवढे कामं केले त्याची संख्या जरी एकत्र करायची झाली तर आपल्याला लक्षात येईल की आज आपण कुठल्याही कलाकार घोडा संख्येने काय करत नाही. ही प्रेरणा आपल्याला इकडूनच घ्यायची. अनेक जण भेटतात असे की असे नाक कसं काढायचं ते सांगतात, बाकी सगळं जमतात. कारण ते समोरून एक नाक काढता येत नाही, कारण सकाळी लहानपणी ते एक आकडा, नंतर मग 8 आकडा, मग 6 आकडा आणि नंतर परत 7 आकडा काढल्या की चेहरा प्रोफाईल तयार होतं हे माहीत होतं. त्यामुळे नाक समोरून काढताना म्हणजे कुठला आकडा यायचा ते कळत नाही. त्यामुळे पोर्ट्रेटमध्ये आम्हाला तेवढं एक शिकवा समजायचं त्याला काही येत नाही. अनेक जणांना वाटतं की आपला चेहरा हाच कठीण आहे. विद्यार्थ्यांना म्हणून सांगतो की फिगर ड्रॉइंगमध्ये हातासारखा कठीण दुसरा कुठलाही अवयव नाही. डोळे, ओठ, नाक, कान, ज्या काही थोड्या हालचाली जे काही ना कान हलवता येतात म्हणून सांगतो ते तिथल्या तिथेच हलतात किंवा मान वळते इकडे तिकडे वर खाते त्या जागा सोडत नाही. परंतु हाताची 5 बोटं, प्रत्येक बोट वेगळ्या कॅरेक्टरचं आहे, प्रत्येक बोटाची दुमडण्याची पद्धत वेगळी आहे. मला आठवतं की पोर्ट्रेट सोसायटीमध्ये हातावरती एकाचं लेक्चर होतं आणि डेमो होता. त्याने सगळ्यांना विचारलं की तुमच्या हाताला पंजाला बाजू किती, तर
मागे त्यांनी लगेच सांगितलं दोन, तर मला मागे हाताला तीन बाजू असतात, एक ही असते, एक ही असते आणि तिसरी ही असते. कारण अंगठा जो तुम्हाला जातो ना त्याच्यामध्ये तिसरी बाजू आहे, त्यामुळे ह्या तीन बाजू आहेत एवढं कळलं तुम्हाला हात करता येईल. पाच बोट असतात, त्या पाचही बोटांमध्ये दोन बोटांची मैत्री असते, बाकीही बोट हलवता येतात, परंतु ही दोन बोट एकमेकाला सोडून हलत नाही. कारण अनेक वेळा हालचालीकडे ही दोन बोट जवळ असतात. म्हणजे अशा अनेक गोष्टी आपण स्वतः अनुभवत असतो, पण आपलं कधी लक्षात नसतं. पाच बोट पायाची, पाच बोट हाताची काढली तर काम झालं असत. नंतर त्याचं जे पेन असतं ते वेगळं, परंतु जॉईंट असलेल्या ज्या रेषा असतात ना त्या थोड्याशा पुढे असतात, आणि तिथे आतल्या बाजूने ही फोल्ड असते, पेराच्या बाजूने काही पेन पाय खाली असते. त्यामुळे हे ह्या सगळ्या आता हे सगळं काय ॲनाटॉमी सगळ्यांना शिकवली जात नाही, आणि ॲनाटॉमी शिकण्यासाठी नेहमी विक्टर पेरर आणि काहीतरी ते स्नायू नसा दाखवायला पाहिजे असं काही नाही आहे. मला आठवतं की बाळासाहेब ठाकरेंकडे त्यांनी प्रोजेक्ट केला, काय कळत नाही या मताला, सगळे ते व्हेक्टर पिरियड आणि ह्याचं पुस्तक घेऊन बसतात. आपल्याला काय करायचं, आपल्याला सरफेस ॲनाटॉमी महत्वाची आहे असं त्यांनी सांगितलं. डॉक्टर पण रोज काम करावं लागतं, विचार आणि कृती ही सायमल्टेनियसली चालू ठेवली तरच चित्रकला जमते. फक्त विचार करणारे समीक्षक होऊ शकतात, रायटर होऊ शकतात, चित्रकार होऊ शकत नाही. आणि प्रत्येक चित्रकार समीक्षक होईलच असं नाही, तो त्याच्या स्वतःमध्ये राहत असल्यानंतर मग येणारे बोलणारे सांगणारे आहेत म्हणजे बस ते करते. आपण चित्रकलेने साधनं म्हणणं हे फार महत्त्वाचं, परंतु प्रत्यक्ष शिल्प आणि चित्र यामध्ये अलंकरणाला महत्त्व देऊन त्याप्रमाणे झाले नसते, परंतु कुठेतरी वास्तव्याला धरून काम करावं असं वाटतं. म्हणून महाबलीपुरमच्या गंगावतरण शिल्पामध्ये कोणीतरी एक शिल्पकारांनी माकडांची दोन शिल्प करून ठेवली ती अत्यंत वास्तव आहे. आपल्याकडे तसे काम करणारे होते. मला सांगा की सीता भरत नाही तेव्हा तयार होत नाही, त्यानंतर शेवटी राम आणि लक्ष्मण यांचं धडा वेगळं केलेलं शिर सीतेच्या समोर आणून ठेवलं जातं आणि त्या दोन शिरांकडे बघून ती गुलाब करते. ते जे स्टायलाइज आणि नुसता मास्क असतं तर सीतेने गुलाब कशावर केलं असतं. निश्चित तो कोणी जर बोलणार आहे तो मॅडम दुसऱ्या पद्धतीचा हुबेहूब करणार असणारच. आपल्याकडे मयसभेचं उदाहरण आहे, जमीन आहे तिथे पाणी करणार, पाण्याची नापोळी काढली होती ना, आणि ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी जमीन असणार अशा पद्धतीने. किंवा भिंत आहे परंतु खिडकी दिसते, खिडकी दिसते परंतु त्या ठिकाणी दरवाजा नाही आहे परंतु दरवाजा आहे. अशा प्रकारच्या हा कल्पना साहित्यात येतात, तर त्यावेळचे चित्रकार किंवा शिल्पकार अशा प्रकारचे अनुभव किंवा कृती करणार असतील. आज आपल्याकडे उपलब्ध नाही. नालंदाच्या विद्यापीठामध्ये जे जाळली गेली असंख्य चित्र पुस्तकं ते नुसतेच ग्रंथ नव्हते. धुळ्याला वाग्देवता मंदिरामध्ये भगवद्गीतेच्या पोथ्या दसतले की जी संपूर्ण चित्रांनी भरलेली आहे. मग त्यावेळी किती चित्र कशी प्रकारची काढली ते आपल्याला पुढे माहिती. वाल्मिकी रामायणामध्ये दशरथ आपले पूर्वज कोण होते हे रामांना सांगत असताना भिंतीवरती अनेक चित्र आणि शिल्प हे रघु आहे, हे सागर आहे, हा दिलीप आहे हे सांगितलं जायचं. त्यामुळे आपल्याकडे सुद्धा ही कला अवगत होती, फक्त त्याला महत्व किती होतं हा वेगळं. म्हणून बोलले ही पेंटिंग केवळ पाश्चात्य आहे अशा प्रकारच्या विधानाला वीज पाठिंबा देत नाही, परंतु आपल्याकडे ती नंतर त्या पद्धतीने रूढ झाली तर मी मानते. आणि शेवटी आपण जे करतो ना त्यातली जी जाणीव मिळते ना ती भारतीय असणं फार महत्वाचं आहे. ती भारतीय असेल तरच महत्वाचं. बँगलोरने माझं प्रदर्शन होतं, लँडस्केपचं प्रदर्शन भरत होतं, तर एक समीक्षक आले आणि म्हणाले की यू हॅव डन व्हेरी गुड लँडस्केप बट यु नो दीज आर युअर वेस्टर्न यु नो. म्हटलं भाग म्हणतो आपल्याकडे मिनिएचर आहेत, आपल्याकडे त्या पद्धतीचे ही तुम्ही लँडस्केप जशी जशी उपयोग करतात तसे ते वेस्टर्न करतात त्या स्टाईलमध्ये केले. म्हटलं असं का तुम्ही म्हणजे ह्याच्यातला कुठलाही स्पॉट हा वेस्टर्न नाही आहे, भारतीय आहे, त्या त्या जागेवर त्या जागेचा अनुभव घेत केलेलं मी चित्र आहे. तुम्ही ह्याला वेस्टर्न कसं म्हणता, इंडियन.
हा मित्र म्हटलं तुम्ही जीन पॅन्ट का घातली आहे? वाय यू आर युझिंग मोबाईल, वाय यू आर युझिंग ट्रेन, आर यू वेस्टर्न? नो नो, आय एम टॉकिंग ओनली अबाउट अवर हार्ट. म्हटलं आय एम टॉकिंग ओनली अबाउट हार्ट. म्हटलं असं तुम्ही विचार करू नका. तुम्ही एक प्रकारचा जर न्यूनगंड घेऊन आलात तर आमचे चित्र तुम्ही समजणार नाही. ते समजण्यासाठी, चित्र वाचण्यासाठी अभिनव गुप्ताने सुमनसची व्याख्या करताना स्वपरगत देश काल विशेष आवश्यक बाजूला ठेवून कलेचा आस्वाद द्या असं जे सांगतात ना, त्यावेळी किती उच्च विचार होता. तर ह्या पद्धतीने चित्र बघणं वाचणं करणं महत्वाचं असतं. पोर्ट्रेट करत असताना आधुनिक साधन मोबाईल आहे, त्याचा मी वापर केलेला. एवढंच सध्या की आता त्यांना मी सांगा तुम्ही हालचाल करू शकता, परंतु काम करताना परत ती पोच पाहिजेच, तर ती कशी हे मी दाखवू शकतो असं बसत हे सोयीसाठी. नाहीतर कॉलेजमध्ये पहिल्यांदा मॉडेल बसतं त्यावेळेला काम करताना सगळे तयार असतात, आणि नंतर मॉडेल बसतं त्यावेळेला त्याच्या डिलिव्हरीच्या पॉईंटमध्ये पोचमध्ये इतका फरक पडत जातो की 20 विद्यार्थी असं नाही तसं, असं नाही तसं, असं नाही तसं करत राहतात. परंतु स्टडी असला तर ती व्यक्ती समोर असलेली पण होते, आणि सातत्याने काम केल्यानंतर आपली मेमरी पण डेव्हलप होत असते, त्याचा वापर आपल्याला या ठिकाणी करतात. तर हे सगळं प्रत्यक्षी पाहायला मिळालं, विद्यार्थ्यांना सगळ्यांना माहिती व्हावं, आणि कोऱ्या कागदावरती चित्र कसं तयार होतं हे रसिकांना पण पाहावं. आम्ही आउटडोर लँडस्केप करतो, मला माझे एक मित्र म्हणाला अजून तू लँडस्केप करतो? म्हटलं का नाही नाही, सहज विचार. म्हटलं लँडस्केप करणं मला अजूनही आवडतं, आणि बाहेर लँडस्केप करायला बसणं ह्याच्यासाठी अजूनही आपण फिरायला जातो, अजूनही आपण मोबाईलमधनं कॅमेऱ्यामधनं फोटो काढतो नाही, अजूनही आल्यानंतर आपण त्याचं वर्णन करतो की नाही, मग मी त्या जागी बसून चित्र काढलेलं बिघडलं काय? ज्यांचा आपला काहीही परिचय नाही अशी 15-20 माणसं मागे वळले बसलेले असतात किंवा उभी असतात, आणि ते थोड्या कागदावर चित्र तयार होत असताना बोलत असतात. माझा अनुभव सांगतो, हँडल टेपरवर लँडस्केप करत होता, कोणीतरी म्हणालं टेपर देतो थर्माकोल पेपर पेंटिंग करा, तर त्याला हँडल टेपरच्या पेक्षा थर्माकोल सारखं दिसतं. तिसरा अरे हँडल टेपर आहे हो, म्हणजे जाणणारा आणि न जाणणारा दोघेही त्या ठिकाणी असतात. आणि त्यांचा इंटरव्ह्यू, माझी पत्नी एकदा रंग वगैरे काढून दिले की त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचे. मुलं असतील तर शाळेत चित्र काढतो का, चित्रकलेची वेळी आहे का, सामान एकाच जागी मिळतं का, आई वडिलांनी शोधून द्यावं लागतं, असे प्रश्न गप्पा मारायचे. हा जो संवाद आहे ना हा फार महत्वाचा आहे. मला सांगा आउटडोर स्केचिंग आणि आउटडोर लँडस्केप याच्यासारखं समाजापर्यंत जाण्यासाठी दृश्य कलेला दुसरं कुठलंही साधन नाही आहे.